देव हा चित्रपट गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालाय, तर दुसरीकडे वेडात मराठे वीर दौडले सात या महेश मांजरेकरांच्या आगामी चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. मात्र या चित्रपटांवरून इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचे आरोप करत राजकीय वाद निर्माण झालाय. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. हर हर महादेव या चित्रपटावरून आता राजकीय संघर्ष बघायला मिळतोय. ठिकठिकाणी या चित्रपटाचे शोज जे आहेत ते बंद करण्यात आले, त्यांना विरोध करण्यात आलाय. ठाण्यातली देखील एक घटना समोर आली आहे. ठाण्यात हा चित्रपटाचा शो सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तो शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला, विरोध केला. एवढंच नाही तर हा चित्रपट बघण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाला जबर मारहाण देखील केली. तर दुसरीकडे याच ठाण्यात मनसेचे जे नेते आहेत त्यांनी बंद पाडलेले शो सुरू केले. आणि या सगळ्यात एकूणच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही दिवसानंतर या नेत्यांना जाग कशी आली असा प्रश्न देखील उपस्थित होतो. आणि या सगळ्या वादानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक अभिजित देशपांडे जे आहेत ते समोर आले, त्यांनी प्रतिक्रिया दिली, ज्याच्यात या चित्रपटाला सेन्सॉरची मंजुरी आहे. शिवाय या चित्रपटाचे पुरावे किंवा जे दस्तावेज आहेत ते सेन्सॉरला सादर झालेले आहेत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. खरंच या चित्रपटातून इतिहासाची मोडतोड झाली आहे का, किंवा सेन्सॉरची मंजुरी मिळाल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होतो, त्याच्या काही दिवसानंतर या चित्रपटाला अशा पद्धतीने राजकीय विरोध होतो, हे कितपत योग्य आहे, असे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत. एकीकडे मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट बघायला मिळते, विविध ऐतिहासिक चित्रपट समोर येत आहेत आणि या चित्रपटांना प्रेक्षकांचा देखील मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत जे प्रेक्षक आहेत त्यांच्यामध्ये या चित्रपटांमुळे एक इतिहासाची गोडी निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, त्यांच्या साथीदारांच्या पराक्रमाचा, शौर्याचा इतिहास, कथा, ती गाथा ही चित्रपट रूपातून समोर येते. मात्र या सगळ्यात आता राजकीय पिक्चर सुरू झाले. या सगळ्यातून प्रेक्षकांनी काय पाहावं? छत्रपती शिवरायांवर आधारित चित्रपट की राजकीय ड्रामा, हा एक महत्वाचा प्रश्न. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि या विषयावर प्रतिक्रिया नक्की द्या. बघत राहा लेट्स अप मराठी.